राज्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र येणे म्हणजे त्यांनी फोडलेल्या सगळ्या डरकाळ्या पोकळ निघाल्यात. गेल्या 4 वर्षात शिवसेनेची सर्वात जास्त अवहेलना झाली आहे. जे बोलतो ते खरं करतो असं सांगणाऱ्यांनी त्यांचेच वक्तव्य खोटे ठरवून दाखवल्याचं काम केलंय. जनतेला ही युती मान्य होणार नाही. शिवसेनेला कशाची भीती वाटली की त्यांनी युती केली असा सवालही आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलाय. एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना आमदार थोरातांनी शिवसेना भाजपच्या युतीवर टीका केली. देशातील आणि राज्यातील सरकारला जनता वैतागली आहे. लोकांनी आपला निर्णय घेतलाय त्यामुळे भाजप आणि सेनेने घाबरून जाऊन युती केल्याची उपरोधक टीकाही काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केली. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येईल समविचारी आम्ही आहोत, परंतु त्याबरोबर सर्वसामान्य जनता म्हणजे शेतकरी तर विरोधात गेलाय, सामान्य जनता विरोधात गेली, शहरातला छोटा मोठा व्यापारी विरोधात गेलेला आहे. हे सगळं पाहिल्यानंतर एक घाबरून जाऊन ही युती झालेली आहे. काही झालं तरी निर्णय लोकांनी घेतलेला आहे. आपल्याला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेसचे पंतप्रधान, काँग्रेसचे मुख्यमंत्री दिसतील. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणं, खरं म्हणजे यांनी सगळ्या डरकाळ्या फोडल्या होत्या त्या वाया गेल्या असं मला दिसतं. सत्तेकर आता पुन्हा एकत्र आलेले दिसत आहेत. शिवसेनेची खूप तशी अवहेलना या 5 वर्षाच्या कालखंडात झालेली आम्ही पाहिली. त्यांनी राग व्यक्त करीत होते, परंतु सत्तेचा विषय आल्यानंतर ते कसे एकत्र आले, कदाचित काही भीती त्यांना वाटली का काय, कसला त्यांना कोणतं काही काय नेमक्या कोणत्या कारणाने एकत्र आले आणि जे बोलतात ते करून दाखवतो असं म्हणणारे मात्र ते खोटं ठरवायचं काम त्यांनीच केलं ही वस्तुस्थिती याच्यामध्ये दिसते आहे. लोकांना ही युती मान्य होणार नाही असं मला वाटतं, कारण लोकांची एकंदर स्थिती जी आहे, मानसिकता आहे, ती तर भाजपच्या विरुद्ध गेली आहे, शिवसेनेच्या विरुद्ध गेली आहे. त्यांच्या एकमेकावर केलेल्या कुरघुड्या त्यांनी पाहिलेल्या आहे. असं सरकार पुन्हा आणायचं नाही हा निर्णय तर लोकांचा झालेला आहे. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर.